को सब्सक्राइब करें, प्रेस करें बेल आइकॉन और पाएं मुंबई, नवी मुंबई एवं बॉलीवुड की ताजातरीन खबरें। सानपाडा येथे पामबीच मार्गालगत स्टीलच्या टाकीत मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे। घरगुती वापराच्या स्टीलच्या टाकीत कोंबून सदर मृतदेह या ठिकाणी टाकण्यात आला होता। मृतदेह पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत असल्यामुळे ओळख पटवणे कठीण झाले आहे। पामबीच मार्गावरून बामनदेव देवस्थानकडे जाणाऱ्या मार्गावर हा प्रकार घडला। हा मृतदेह चादरीत गुंडाळून ठेवण्यात आला होता। याबाबत माहिती मिळताच सानपाडा व नेरूळ पोलिसांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेतली। याबाबत अधिक माहिती परिमंडळ 1 चे पोलीस उपायुक्त सुरेश मेंगडे यांनी दिली। आपण बघितलं इथे की रोडपासून साधारणतः एक 40-50 फुटावरती बॉडी टाकलेली आहे आणि ही रात्रीच्या वेळी कुणीतरी आणून त्याचं खून करून ते एका स्टीलच्या डब्यामध्ये ती बॉडी टाकलेली आहे। तर त्या बॉडीवर बॉडी 4 ते 5 दिवसापूर्वीची डॅमेज्ड आहे, डिकम्पोज बॉडी आहे, त्यामुळे त्याची ओळख पटवण्याचं काम आता पोलिसांतर्फे सुरू आहे। मधल्या 2-4 दिवसामध्ये वादळामुळं बाहेरची मुवमेंट्स बंद होती, त्यामुळे इकडे जे मच्छीमार आहेत त्यांची मुवमेंट्स बंद होती आणि याच संधीचा फायदा घेऊन रात्रीच्या वेळी कुणीतरी सदर इसमाचा खून करून त्याची बॉडी इथं टाकल्याची शक्यता आहे। नेरूळ पोलीस याचा तपास करत आहे। त्या स्थानिक व्यक्तीनं फोन करून कळवलं की अशी अशी इकडे एक बॉडी आहे। त्या माहितीच्या आधारे सानपाडा आणि नेरूळ पोलीस स्टेशननी तात्काळ धाव घेतली आणि ती इथे आढळून आली। इतक्या जवळ टाकलेली आहे त्याचं कारण असं वाटतं की ते कदाचित रात्रीच्या वेळी असल्यामुळे आरोपींना खूप आत जाता आलं नाही। अदरवाईज दिवसा असती तर ते अजून त्यांना खूप निर्जन ठिकाणी टाकता आली असती। सुदैवानं ती जवळच आहे, त्यामुळं याचा तपास लवकरात लवकर लावण्याचा प्रयत्न करू। त्यांनी असेही सांगितले की मृतदेह पूर्णपणे कुजलेल्या स्थितीत असल्याने सदर हत्या कशा प्रकारे करण्यात आली हे सांगणे आता तरी शक्य नाही, परंतु शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर हे स्पष्ट होईल। सध्या अधिक तपास सुरू असल्याचे देखील ते म्हणाले। काही सांगता येत नाही, बॉडी खूप डिकम्पोज आहे आणि एकदम छोट्या स्टीलच्या डब्यामध्ये ती पॅक करून ठेवलेली आहे आणि ती बंदिस्त असल्यामुळे त्याचं डिकम्पोजिशन फार वेगानं झालेलं आहे, त्यामुळे आता पोस्टमार्टममध्येच त्याच्यावरचं काय त्याला कोणत्या पद्धतीनं मारण्यात आलं आहे ते पोस्टमार्टममध्ये कळेल। आता इन्क्वेस्ट सुरू आहे, इन्क्वेस्ट झाल्यानंतर अधिक विस्तृत माहिती देत आहे। सद्यस्थितीत ती बांधलेल्या स्वरूपामध्ये आहे, परंतु पुरुषाची आहे असं वाटतं आहे फिजिकवरनं, परंतु पूर्ण डिकम्पोज आहे। ते बांधलेलं सगळं सोडल्यानंतर आणि इन्क्वेस्ट झाल्यानंतर लक्षात येईल। पुराव्याच्या दृष्टीनं सगळ्या जागेची छानबीन पोलीस करत आहेत आणि क्राईम ब्रँचचे अधिकारी कर्मचारी आहेत, दोन्ही पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी आहेत आणि ह्या सगळ्या परिसराची ते छाननी करत आहेत की अनु काय या ठिकाणी काही पुरावे मिळतात का। तपासाच्या दृष्टीने त्याचा आधार घेऊन पुढील तपास करण्यात येईल। ब्युरो रिपोर्ट, NMTV न्यूज।